सो वेलकम यू ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. सो टुडे वी आर टॉकिंग अबाउट द नॅचरल रिझन्स, म्हणजे नैसर्गिक प्रदेश. तर कोणकोणते प्रदेश नैसर्गिक, म्हणजे नैसर्गिक प्रदेश बेसिकली काय, तर ते बेसिकली आपण बघा, कुठेही आपण जालो तर आपल्याला, म्हणजे कुठेही भले आपण आपल्या गावी जाऊ किंवा आपण कोणत्या शहराच्या कोणत्याही शहराच्या बाहेर जाऊ, आपल्या शहराच्या बाहेर जाऊ, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काही नॅचरल रिझन, म्हणजे वेगळा जो प्रदेश असतो तो बेसिकली वेगळा आपल्याला आढळून येतो. सो दिस इज द थिंग की आपल्याला हेच म्हणायचं की नैसर्गिक प्रदेश हा प्रत्येककडे सारखा नसतो. तर कुठे कुठे बघ, कुठे कुठे आपल्याला, आपला भारत देशाकडे जर बघितलं आपण, तर कुठे कुठे आपल्याला वाळवंट सापडतं, कुठे कुठे आपल्याला मैदानी प्रदेश आढळतो, कुठे कुठे आपण बघितलं तर हिमालयासारखा बर्फाळ प्रदेश सुद्धा आपल्याला आढळतो. तर दिस इज व्हॉट द आपले नैसर्गिक काही घटक आहेत किंवा नैसर्गिक काही प्रदेश आहे जे प्रत्येक, म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे आपल्याला आढळून येतात. जसं बघा, राजस्थान आहे आपल्याकडे, तिथं आपल्याकडे डेझर्ट आपल्याला दिसतो, म्हणजे वाळवंट आपल्याला दिसतो. हिमालयाज आहे, तिथं आपल्याला बर्फ वगैरे दिसतो. जम्मू काश्मीर आहे, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, इथं आपला डोंगराळ प्रदेश दिसतात. त्याचप्रमाणे जर आपण आपल्याकडे आलो महाराष्ट्र किंवा त्याच्या खालती कर्नाटक वगैरे, तर तिथं बघा आपल्याला मैदानी प्रदेश प्लस डोंगराचे काही प्रदेश आपल्याला दिसतात. म्हणजे डोंगर सुद्धा दिसतात आणि मैदानी प्रदेश सुद्धा आपल्याला दिसतो. अशा प्रकारे त्यांचा पोशाख सुद्धा असतो, त्यांचे राहणीमान सुद्धा असते, त्यांचा खाद्य पण असतो. हे सगळं त्यावर एका नैसर्गिक रिझन, म्हणजे त्या ठिकाणी काय उगतं किंवा त्या ठिकाणीचं वातावरण कसं आहे यावरती त्यांचं राहणं असतं. तर बघा, बेसिकली बघा, हाऊसिंग स्टाईल किंवा क्लोथिंग स्टाईल किंवा फ्लोरा अँड फाऊना म्हणजे वनस्पती आणि प्राणी, हे कोणते कोणते आढळते, हे सगळं नैसर्गिक रिझन, म्हणजे त्याच्या आपलं नैसर्गिक क्षेत्र किंवा आपण बोलू शकतो नैसर्गिक प्रदेश यावरती अवलंबून असतं. प्लस त्यांचं खाणं सुद्धा. तर बघा, कुठे कुठे जास्त खात, जसं आपण बघतो की आपण महाराष्ट्रामध्ये आपण आपल्याकडे पुरणपोळी वगैरे खातात, त्याचप्रमाणे साऊथमध्ये जर आपण गेलो, दक्षिण भागामध्ये गेलो, तर तिथेकडून जास्तीत जास्त इडली सांबार किंवा भात चावल असं खातात. कारण तिथलं कारण तिथलं वातावरण अतिशय गरम असल्या कारणाने हलका पचणारी जी गोष्ट आहे, जसं भात हलका पचतो, त्याच्यासाठी भात तिथं त्यासाठी त्या ठिकाणी जास्त खातात. प्लस जर आपण आपण जर आपल्या उत्तरेकडे, म्हणजे पंजाब, दिल्ली वगैरे या क्षेत्रामध्ये गेलं, तर आपल्याला तिथं मक्के की रोटी असं, लस्सी वगैरे असं जड वस्तू खाणारे आपल्याला, कारण तिथं थंडी जास्त प्रमाणात असल्या कारण असे गरम आणि जड वस्तू, पचनात जी जड असते आणि जी उष्णता जास्त पैदा करते अशा वस्तू तिथं खाताना आपल्याला दिसतात. सो दिस इज द थिंग. तर अशा प्रकारे आपण बोलतो की नैसर्गिक रिझन, म्हणजे नॅचरल रिझन्स, म्हणजे नैसर्गिक प्रदेश हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात आणि त्याचनुसार लोकांचे राहण्याची पद्धत, खाण्याची पद्धत, त्यांची घरांची पद्धत आणि त्या ठिकाणी आढळणारे फ्लोरा अँड फाऊना, म्हणजे त्या ठिकाणी आढळणारे वनस्पती आणि प्राणी, हे सुद्धा वेगळे असतात. राईट. सो दिस इज द थिंग. जसं बघा, पेंग्विन वगैरे, ते जनरली आपल्याला आपल्या इथं आढळून येणार, तर ते बेसिकली कुठं आपल्याला आढळून येईल, ते आपल्याला जास्तीत जास्त करून बर्फाळ प्रदेशमध्ये आढळून येईल. सो देअर आर दी डिफरन्स इन द टर्म्स ऑफ लँडफॉर्म, क्लायमेट, सॉइल etc. in the part of the world, and these differences are mainly due to the availability of sunlight and water vapor in that region. That availability of sunlight and water are changing from the equator to the poles, and you have studied in the previous standard that differences in the landforms, climate and soil greatly influence the flora and fauna and human life in this human life give the rise to the variation in the biodiversity in the different parts of the world. तर बेसिकली ते काय म्हणतात, ते असं म्हणतात की बघा, जेव्हा आपण पृथ्वीचा विचार करतो, तर पृथ्वीचा जेव्हा आपण विचार करतो किंवा जगाचा विचार करतो, मेनली पृथ्वीचा, तेव्हा पृथ्वीचा विचार करताना आपल्याला आढळून येतं की पृथ्वीवरती, जसं आपण मागच्या पाठामध्ये बघितलं, तिसऱ्या पाठामध्ये बघितलं, हवेच्या दाबामध्ये की म्हणजे एअर प्रेशरमध्ये, की पृथ्वीवरती प्रत्येक एरियामध्ये सनलाईट हा सारखा पडत नसतो. तर कुठे कुठे सनलाईट जास्त पडतो, तर कुठे कुठे सनलाईट हा कमी पडतो, आणि कुठे कुठे तर पडतच नाही. जसं दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव, म्हणजे साऊथ पोल अँड नॉर्थ पोल, तसंच प्रदेशात सनलाईट ही पोहोचतच नसते. पोहोचते पण कधीतरी पोहोचते, परंतु जनरली बघायला गेलं तर पोहोचत नसते. राईट. तर अशा प्रकारचे थिंग्स आपण बघू शकतो. राईट. सो दिस तो दिस थिंग तो नॅचरल रिसोर्सेस, हा नॅचरल रिसोर्सेस बेसिकली ज्या प्रकारे आपण बघितलं की पृथ्वीवरती कुठे कुठे कमी कमी सूर्य आणि कुठे जास्त सूर्य पडतो, सूर्यप्रकाश जास्त कमी जास्त पडतो, त्यानुसार आपली तिथल्या त्या प्रदेशातली जीवनशैली असते, तिथल्या प्रदेशातली खाण्य पद्धत असतो, तिथला तिथं असणारा हवा, तसेच त्याचप्रमाणे तिथं असणारा सनलाईट आणि पाणी, जशा प्रकारे तिथं पाणी असेल त्यावरती तिथं शेती वगैरे कशी होईल त्याच्यावरती अवलंबून असतात. प्लस तिथल्या शेती असल्या कारणाने त्यांचं वातावरण कसं ते अवलंबून असतं, कारण सनलाईट अँड वॉटरमुळे, म्हणजे सूर्यप्रकाश आणि पाण्यामुळे
तिथला जो पूर्ण एरिया आहे तो इन्फ्लुएन्स होतो, इन्फ्लुएन्स होतो म्हणजे त्याच्यावरती म्हणजे पाणी आणि सनलाइट हा कसा अवेलेबल आहे त्याच्यावरती, म्हणजे किती प्रमाणात अवलंबून आहे म्हणजे उपलब्ध आहेत त्याच्यावरती हा पूर्ण एरिया किंवा तो पूर्ण प्रदेश हा अवलंबून असतो. आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या, आपण जसं बघितलं की पृथ्वीचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळा सूर्यप्रकाश पडत असतो. आणि आपलं सगळ्यांना माहितीये की पाणी हे पृथ्वीवर ते वेगवेगळं आहे, तर ते सारखं आहे का? नाही, तर ते वेगवेगळं आहे. अशाच प्रकारे आपण बघू शकतो. सो ऑन द अदर हँड देअर इज अ सिमिलॅरिटीज क्लायमेट क्लायमेट व्हेरिएशन अँड द अॅनिमल चेंजेस इन द डिफरंट कॉन्टिनेंट्स दॅट स्प्रेड बिटवीन द सर्टन लॅटिट्यूड अँड दिस सिमिलॅरिटी स्टँड्स आउट द डिस्टिंक्ट फ्युचर ऑफ दिस रिजन and this and this reasons are the stand out from the basic natural factors and they are called the natural reasons. So natural environments of the such regions affected the living world including the human beings and entire land area entire land on the earth can be divided into this natural regions. And let us try to understand their distribution with the help of the maps and the tables on the lesson. So baga te aapalyala kay mhantate jasa baga apan prithvivarti वृषवृत्ताचा विचार केला, मकरवृत्ताचा विचार केला, अक्षवृत्ताचा विचार केला, तर त्याच्यामध्ये बघा तर आपण हवेचा दाबा या पाठामध्ये ऑलरेडी पाहिलं होतं की तिथं सनलाइट हा वेगवेगळा पडतो. तर बघा बेसिकली आपण बघताना की तो पुरा पट्ट्याकडे बघितलं, त्याचप्रमाणे बघा त्या पूर्ण पट्ट्यावरती पाण्याची उपलब्धी सुद्धा वेगळी आहे आणि त्या पूर्ण पट्ट्यामध्ये असणारं वातावरण सुद्धा वेगळं आहे आणि त्या पूर्ण पट्ट्यामध्ये सनलाइट जो अवेलेबल आहे तो सुद्धा वेगळा आहे. सो वी कॅन सी दॅट द होल स्केल मीन्स वॉट दॅट होल बेल्ट. Though if we talk about the belt of equator, if we talk about the belt of tropical of Capricorn, if we talk about the belt of Capricorn of Cancer, then we will find out on the whole belt the sunlight and the water availability is similar, almost similar, exact similar nahi, but they are almost similar. Manje mala asa bolacha ki jar apan vishvavrutta, jar apan karkavrutta, jar apan makavrutta cha vichar kela tar tya purna pattavar prithvicha त्या पूर्ण पट्ट्यावर जेम तेम समान असा सूर्यप्रकाश आणि समान असा पाण्याची उपलब्धी तिकडे आपल्याला आढळून येईल. तर त्याच पाण्याची उपलब्धी आणि त्या सूर्यप्रकाशावर आपण तिथला जनजीवन कसा असू शकतो आणि कसा आहे ह्याचा आपण निष्कर्ष करू शकतो. तर आता आपण बघणार आहोत की त्याच पट्ट्यानुसार आणि वेगवेगळ्या प्रदेशानुसार की कोणता कोणता प्रदेश हा कसा कसा आहे हे आपण फाइंड आउट करूया, राईट. तर आता बघा आपण आता पहिलाच आपला कॉन्टॅक्ट आहे, पहिलाच आपला बॉक्स आहे, त्याचं नाव आहे टुंड्रा रिजन, टुंड्रा प्रदेश. तो बघा टुंड्रा रिजनला मराठीत काय म्हटलेला आहे तर टुंड्रा प्रदेश. तर टुंड्रा प्रदेश हा कसा आहे तर टुंड्रा प्रदेश हा वरच्या बाजूला आपल्याला दिसून येतो. वरच्या बाजूला म्हणजेच कुठं की जिथे सूर्यप्रकाश हा कमी पोहोचत आहे किंवा तिथला जो तापमान कमी आहे तिथं बघा हा नकाशा आहे, जगाचा नकाशा या ठिकाणी आपल्याला तो टुंड्रा प्रदेश दिसत आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी बघा टेम्परेचर कसं आहे तर ह्याच्या सुमारे म्हणजे पहिले त्याचे लोकेशन आपण दाखवले हे सुमारे 65 degrees ते 90 degrees उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान आपल्याला आढळून येतो. सो हे त्याचे लोकेशन झाले. तो ग्रीनलँड, उत्तर कॅनडा, तो नॉर्थ कॅनडा, नॉर्थ युरोप अँड नॉर्थ आशिया. सो दीज आर द प्लेस वेअर वी कॅन फाइंड दिस टुंड्रा रिजन. सो टुंड्रा रिजनचा जो हवामान आहे ते कसं आहे ते आपण बघूया. तो हवामान उन्हाळ्यात, सो इन समर वॅकेशन वी विल फाइंड ऑलमोस्ट द 10 degrees Celsius द टेम्परेचर अँड इन द विंटर सीझन म्हणजे हिवाळ्यात आपण बघू शकतो तिथे -20 degrees to -30 degrees Celsius असा टेम्परेचर तिथला आहे. आणि सरासरी पर्जन्य हे 25 millimeter to 300 millimeter आणि अतिशय थंड हवामान आपल्याला इथे आढळून येतो. तो या हवामानाला किंवा असा हवामान ज्याचं लोकेशन हे 65 degrees to 90 degrees पर्यंत आहे त्यांना आपण टुंड्रा प्रदेश असं म्हटलेलं आहे. ओके, सो वी हॅव कॉल्ड this area as a tundra region because its location is from 65 degrees to 90 degrees north. Okay, north means uttar, and their temperature we can find out in summer vacation they are almost 10 degrees Celsius, and in winter season we will see that the temperature is up to -20 degrees to 30 degrees Celsius. And there we can say the rainfall is about 225 millimeter to 300 millimeter, and atishay thanda manje mostly we will find out this region as a cold weather we will find out over there. So next aplyakade hai
टायगा रिजन म्हणजे टायगा प्रदेश. तर टायगा प्रदेश कसा आहे तो आपण बघूया. तर टायगा प्रदेश हा त्याची लोकेशन आपण पहिले बघूया टायगा प्रदेशची. तर टायगा प्रदेशचे लोकेशन असे की अप्रॉक्सिमेटली बिटवीन द 55 degree to 65 degree नॉर्थ, म्हणजे त्याच्याच खालची जस्ट टुंड्रा रिजनच्या खालची जो प्रदेश आहे त्याला आपण टायगा रिजन असं म्हणतो. आणि तो त्याचा लोकेशन आपण बघूया फ्रॉम अलास्का टू अटलांटिका कोस्ट अँड द पार्ट ऑफ युरेशिया. युरेशिया म्हणजे काय तर युरोप आणि आशिया. तर बघा इथं आपण बघू शकतो अलास्का, अलास्का रिजन. ओके अलास्का, अलास्का या साइड इथे इथे थोडा बॅक साईडला दिस पॉइंट इज अलास्का. दिस पॉइंट ओके दिस पॉइंट इज अलास्का. देन वी विल फाइंड इज अटलांटिका कोस्ट अँड देन द पार्ट ऑफ द युरेशिया. तर ह्याच्यातलं समर वेकेशन कसं, समर वेकेशन बोलतो सॉरी, समर टेम्परेचर कसं असतो तर ते आपण बघूया. तर 15 degree to 20 degree Celsius सो सी. तर त्याच्यातला जो उन्हाळ्याचा जो तापमान आहे तो 15 degree to 20 degree पर्यंत आपण बघू शकतो. आणि विंटर टेम्परेचर म्हणजे हिवाळ्याचा तापमान हा आपल्याला 0 degree वर दिसतो. आणि मेन अॅन्युअल रेनफॉल बिटवीन आणि अॅन्युअल रेनफॉल हा किती असतो तर 300 mm to 500 mm आपल्याला दिसून येतो. तर बघा जसं 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 आपण खाली येतो, जसं जसं आपण खाली म्हणजे वृषवृत्ताकडून येत आहोत, म्हणजे हा पोलार रिजन झाला बरं. टाय टुंड्रा रिजन हा थोडा पोलार रिजन आपण बोलू शकतो. तर पोलार रिजनच्या खालती खालती जसं आपण येत आहोत तसं तसं टेम्परेचर हे वाढत आहे आणि त्याचनुसार आपला जो रेनफॉल आहे तो सुद्धा वाढत आहे. सो बघा पहिले आपल्याकडे 25 mm to 300 mm एवढा पाऊस होता. आता आपल्याकडे 300 mm to 500 mm आपल्याकडे पाऊस आहे. आणि इथं रेनफॉल समर मध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये इथं पाऊस पडतो आणि हिवाळ्यामध्ये बर्फ पडत असतो. त्याचा प्रकारे आपण बघितलेला आहे. ओके सो आता आपण बघूया ग्रासलँड म्हणजे स्टेप्स अँड पायरेस. तो स्टेप्स अँड पायरेस बद्दल आपण बघणार आहोत. म्हणजे ग्रासलँड म्हणजे मैदानी प्रदेश. तर ह्यांचं लोकेशन काय पृथ्वीवर ते बघूया. तर आपण 35 degree to 55 degree north अँड द साऊथ पॅररल. तर म्हणजे 35 degree to 55 degree north मध्ये तर त्यांचे लोकेशन आहेत, परंतु साऊथ मध्ये म्हणजे साऊथ हेमिस्फिअर म्हणजे दक्षिण गोलार्ध सुद्धा त्यांची लोकेशन आहे. आणि इन द इंटेरियर पार्ट ऑफ द कॉन्टिनेंट. सो बघा स्टेप्स म्हणजे युरेशिया, बेल्ट म्हणजे साऊथ आफ्रिका, पॅम्पस म्हणजेच साऊथ अमेरिका म्हणजेच दक्षिण अमेरिका, द पायरेस म्हणजे नॉर्थ अमेरिका, अँड डाउन्स म्हणजे ऑस्ट्रेलिया. तर हे जे जागा आहे तिथं आपल्याला मैदानी प्रदेश आढळून येतो. ग्रासलँड म्हणजे काय मैदानी प्रदेश. तर मैदानी प्रदेश आपल्याला या रिजन मध्ये जास्तीत जास्त आढळून येतो. तर मैदानी प्रदेशचं विशेषण काय, तर मैदानी प्रदेशचं विशेषण हेच आहे की समर मध्ये त्यांचं टेम्परेचर 27 degree Celsius होतं, विंटर म्हणजे हिवाळ्यात त्यांचं टेम्परेचर 0 degree Celsius होतं. आणि त्यांचा रेनफॉल बघा, रेनफॉल मी जसं बोललो तसं आपण वरती वरती जात जाऊ तसा तसा रेनफॉल हा वाढत जाईल. वरती वरती जाऊ जाऊन म्हणजे जसं जसं आपण अक्षवृत्ता विषववृत्ताकडे म्हणजेच इक्वेटरकडे जाऊ तसं तसं आपला जो टेम्परेचर अँड रेनफॉल आहे तो वाढत जाईल. तर रेनफॉल कसा आहे यांचा 400 to 600 mm अँड रेनफॉल मोस्टली ड्युरिंग समर डे म्हणजे समर वेकेशन मध्ये आपल्याला रेनफॉल आपण बघू शकतो. नेक्स्ट थिंग इज हॉट डेझर्ट रिजन. तर आता आपण हॉट डेझर्ट रिजन म्हणजे वाळवंटी प्रदेशाकडे बघणार आहोत. सो बघा बिटवीन द 20 degree सो बेसिकली बघा हॉट डेझर्ट रिजन. सो वी वेर टॉकिंग अबाउट अँड वी आर टॉकिंग अबाउट हॉट डेझर्ट रिजन. हॉट डेझर्ट रिजन म्हणजे बेसिकली काय होतं तर त्याच्यामध्ये त्या प्रदेशामध्ये जास्तीत जास्त ऊन म्हणजे नावावरून आपल्याला कळतं हॉट डेझर्ट म्हणजे वाळवंटी प्रदेश. तर या प्रदेशामध्ये जेव्हा आपण बघतो किंवा या रिजनमध्ये तर आपल्याला वाळवंट आपल्याला दिसतो राईट. सो त्याची लोकेशन काय, त्याची लोकेशन वी विल फाइंड आउट. सो त्याची लोकेशन आहे 20 degree to 30 degree north अँड साऊथ पॅरल. ओके अँड इन द वेस्टर्न पार्ट ऑफ द कॉन्टिनेंट द सहारा अँड इन नॉर्थ आफ्रिका आणि कोलाडो म्हणजे नॉर्थ अमेरिका आणि अकमा दॅट इज साऊथ अमेरिका आणि कलारी म्हणजे साऊथ आफ्रिका आणि पुन्हा थार हा एशिया एक्सेट्रा. थार हा जो डेझर्ट आहे किंवा थार हा जो वाळवंट आहे तो आपल्या भारत देशामध्ये येतो. तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो की हे जे लोकेशन आहे म्हणजे त्यांचं हॉट डेझर्ट म्हणजे जिथं जिथं वाळवंट आहे ते लोकेशन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर बघा हा जो रिजन आहे साऊथ आपलं हा बघा नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, आफ्रिका, देन आशिया, नंतर हा युरोप, देन ऑस्ट्रेलिया, असा काही रिजन मध्ये आपल्याला बेसिकली हॉट डेझर्ट म्हणजेच वाळवंट आढळून येतात. तर आता त्याचे स्पेसिफिकेशन काय ते आपण बघूया. तर स्पेसिफिकेशन काय, तर बघा स्पेसिफिकेशन एक त्यांचे हे आहे की त्यांचा टेम्परेचर जो टेम्परेचर त्यांचा बेसिकली असतो तो 30 degree to 45 degree Celsius म्हणजे एवढा जास्त आपला टेम्परेचर असतो. जसं आपण ऑलरेडी बोललो की जसं जसं आपण इक्वेटरकडे येऊ
म्हणजे जसं जसं आपण विषुववृत्ताकडे तसं तसं आपलं जे तापमान आहे ते वाढत जातं, प्लस तिथला रेनफॉलही वाढत जातो आणि आणि काय कॅरेक्टरिस्टिक आहे ते सुद्धा वाढत जातील. मीन दॅट विंटर टेम्परेचर इज 20 degrees to 25 degrees Celsius आणि ट्रिमंडस हीट अँड व्हेरी लो रेनफॉल. तर बघा, वाळवंटामध्ये पाऊस पडतो का जास्त? तर त्याचं उत्तर आहे नाही, वाळवंटामध्ये जास्त पाऊस पडत नाही. तर आणि त्याच्या जो रात्रीचा जो तापमान असतो तो खूप थंड असतो. जेवढा जास्त म्हणजे वाळवंटाचा एक विशेषण आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा वाळवंटाचं ते विशेषण असं आहे की जेवढा टेम्परेचर जास्त दिवसा असतो तेवढाच कमी किंवा त्याहूनही जास्त कमी रात्री त्याचा तापमान आपल्याला दिसतो, राईट? सो दिस इज द थिंग. आता आपण बघूया की ग्रासलँड आणि सदर्न टाईप त्याबद्दल आपण बोलणार आहोत, राईट? सो ग्रासलँड पुन्हा एकदा आपल्याला आलेलं ग्रासलँड, त्याचे सडन सुदान टाइप. ग्रासलँड म्हणजे मैदानी प्रदेश. तो बघा, मैदानी प्रदेशकडे आपण बघत आहोत, गवताळ प्रदेश, सॉरी मैदानी नाही, सॉरी गवताळ प्रदेश म्हणजे खालचा कोणता, सुदान. सुदान मधला आपण मैदानी प्रदेश आपण बघणार आहोत. तर त्याचे काय काय विशेषण आहे ते सुद्धा बघूया. आता सर्वात पहिले त्याची लोकेशन, त्याचे लोकेशन आहे बिटवीन 5 degrees to 20 degrees नॉर्थ अँड साऊथ पॅरल. म्हणजे तो साऊथला पण आहे, म्हणजे दक्षिण गोल साऊथ दक्षिण गोलार्धात पण आणि उत्तर गोलार्धात या दोन्ही मधल्या आपण 5 degrees to 20 degrees जो लॅटिट्यूड आहे आपला त्यामध्ये आपण त्याला बघू शकतो, राईट? तो आता आपण बघूया त्यांची काही प्लेसेस, दॅट इज सावाना आफ्रिका, क्विन्सलँड ऑस्ट्रेलिया, पार्कलँड आफ्रिका, नंतर लॅनोस कॅम्पोस हा एक साऊथ अमेरिका आणि पुन्हा अँड अदर ग्रासलँड आणि काही दुसरे ग्रासलँड. तो बघा, इथे आपण आफ्रिकामध्ये बघू शकतो हा सावाना, जो इथे डार्क कलर जास्त पोर्शन आहे तो सावाना. ऑस्ट्रेलियामधला क्विन्सलँड जो या ठिकाणी आपल्याला आढळून येतोय, बघा या ठिकाणी आपल्याला दिसतोय, राईट, या प्रदेशामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण कोपस अँड दी कोपस अँड लिओन्स हे बघा, आपण साऊथ अमेरिकामधले आपले दोन रिजन बघतोय तर ते त्यांचे नाव आहेत. तर हे बेसिकली आपल्याला नाव देतात. आता त्याचा काही स्पेशालिटीज काय आहेत ते आपण आता बघून घेऊया. तर समर टेम्परेचर अराउंड 35 degrees Celsius अँड विंटर टेम्परेचर इज अराउंड 24 degrees Celsius अँड रेनफॉल इज फ्रॉम 2500 millimeters to 1000 millimeters. सो बघा, बेसिकली इथं तापमान केवढं जास्त आहे ते आपण ऑलरेडी बघू, सॉरी पाऊस केवढं जास्त आहे ते आपण ऑलरेडी बघू शकतो. आणि याच रिजनमध्ये वी कॅन सी द अमेझॉन जंगल सुद्धा आपलं, म्हणजे थोडं त्या ठिकाणी नाही बट इथे कुठेतरी आपण अमेझॉन जंगल सुद्धा बघू शकतो. तो या ठिकाणी आपल्याला ह्या कोणत्या गोष्टी दिसतात. तर आता बघूया त्याचे अजून एक स्पेसिफिकेशन, दॅट इज हॉट अँड ह्युमिड समर, वॉर्म अँड ड्राय विंटर. म्हणजे त्यांचा जो जो उन्हाळा आहे तो उन्हाळा गरम आणि दमट असतो, आणि आपण जो हिवाळा बघतो तो हिवाळा कोरडा आणि थोडासा म्हणजे वॉर्म, म्हणजे थोडा जास्त, थोडा गरम, थोडासा गरम, जास्त नाही. तर आपण कोमट बोलतो बघा, तो कोमट कोमट आणि असं आपण शब्द बघूया त्याला उबदार आणि कोरडा आपण तिथे हिवाळा बघू शकतो. आता इक्वेटोरियल रिजन, आता इक्वेटोरियल रिजन बघूया. सॉरी तिथे अमेझॉन इकडे नाही आढळत, अमेझॉन इथे आढळतो या ठिकाणी. इक्वेटोरियल रिजन, इक्वेटोरियल रिजन बद्दल आपण बघूया. तर बघा त्याचे लोकेशन काय, तर 5 degrees north to 5 degrees south पर्यंत इक्वेटोरियन आपल्याला आढळून येतो. तर त्याच्यामध्ये येणारे कोणते कोणते देश आहेत, तर बघा अमेझॉन बेसिन, नंतर मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, जेनोआ, देन कॉंगो बेसिन. अशा प्रकारचे काही देश आहेत किंवा अशा प्रकारचे काही प्लेस आहेत ते या रिजनमध्ये आढळतात. तर त्यांचा सर्वात बेसिकली आपण काय स्पेसिफिकेशन आहे ते बघूया. तर समर टेम्परेचर अराउंड 30 degrees Celsius, अॅन्युअल रेनफॉल बघा, रेनफॉल केवढा सर्वात जास्त आहे त्यांचा, तर 2500 millimeters to 3000 millimeters. तर 2500 millimeters to 3000 millimeters वी कॅन सी द रेनफॉल ओव्हर हियर अँड द हाय हीट अँड द रेनफॉल थ्रू आउट द इयर. म्हणजे जास्तीत जास्त गरम आणि जास्तीत जास्त पाऊस आपण तिकडे बघू शकतो, ओके. अँड बिकॉज ऑफ हॉट अँड ह्युमिड क्लायमेट द वेजिटेबल रिटर डिकम्पोज अँड लिडिंग टू डिसेस. तो ह्याच्यामध्ये काय सांगतात की आपला जो जास्त टेम्परेचर असला, कारण वेजिटेबल रिटर म्हणजे काय, तर आपण मराठी शब्द त्यासाठी बघूया. तर ओके, उष्ण व दमट हवामुळे झाड वेजिटेबल डिसेस म्हणजे झाडाचा पालोपाचोळा कुजतो व हवा रोगट बनते. म्हणजे जो वेजिटेबल
लिटस म्हणजे झाडांचा जो पाला पोचा, म्हणजे झाड कोच मेलेले झाड किंवा अशा प्रकारचे जे असतात ते डिकम्पोज होतात अँड दॅट्स लिडिंग टू डिसीजेस. सो दिस वी कॅन सी द समथिंग. आता आपण पुढे बघूया नॅचरल व्हेजिटेशन. सो त्या रिझन्स मध्ये किंवा त्या भागामध्ये आता कोणते कोणते व्हेजिटेशन म्हणजे कोणते कोणते गोष्ट आपल्याला बघायला भेटेल ते आता बघूया. ओके, देन आता पहिला आपण कोणता भाग बघितला होता? सो पहिला आपण भाग बघितला होता देन दॅट इज टुंड्रा रिजन. तर टुंड्रा रिजन मध्ये कोणते कोणते हे आहेत नॅचरल रिसोर्सेस आणि कोणते कोणते तिथं प्राणी अॅनिमल्स वगैरे आपल्याला आढळून येतात आणि त्यांची बेसिकली ह्युमन लाईफ कसे ते आपण बघणार आहोत. तर बघा नॅचरल व्हेजिटेशन, नॅचरल व्हेजिटेशन आता आपण बघणार आहोत टुंड्रा रिजनची. कोणत्या रिजनची? तर टुंडरा. तर आपण टुंडरा रिजनची म्हणून मी टी यू इथं लिहितो. तर बघा शॉर्ट लिव्ड व्हेजिटेबल लाईफ अँड द शॉर्ट ग्रास स्मॉल श्रब अँड फ्लॉवर्स लिंचेस अँड मॉस. म्हणजे काय बघा त्या ठिकाणी तापमान कमी आहे. तापमान कमी म्हणजे काय? तिथं बर्फाळी प्रदेश हा जास्त आहे आणि बर्फ वितळतो थोड्या काळासाठी आणि पुन्हा तिथं बर्फ जमा होतो. म्हणजे त्या थोड्या काळासाठी तिथं जनजाती ही उगम पावते. तर तिथं प्राणी वगैरे सॉरी झाड हे उगम पावतात. तर बघा जो कमी वेळ जो त्यांचा बर्फ वितळून पुन्हा एकदा गोठण्यासाठी जो कमी जो वेळ असतो त्या वेळेमध्ये तिथे नवीन व्हेजिटेबल लाईफ म्हणजे नवीन पाला पौधा हे तिकडे उत्पन्न होतात म्हणजे तिथे पैदा होतात म्हणजे उगवतात. आणि शॉर्ट ग्रास म्हणजे छोटेसे छोटे गवत छोटे काही फ्लावर्स किंवा छोटे लिंचेस किंवा छोटे मॉस किंवा आपण बघू शकतो की छोटे रोपटे बेसिकली तिथे पैदा किंवा तिथे हे उगवतात म्हणजे तिकडे ते हा उगवतात बरोबर. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण बघूया की प्राणी जीवन आता कोणते कोणते तिथं. सो रेनडिअर वी हॅव, देन कॅब्रिओ म्हणजे हाय आपल्याकडे, पोलार बियर, फॉक्सेस, नंतर वेलरोस, सील, नंतर अॅनिमल विथ सॉफ्ट अँड थिक फर. सो बघा म्हणजे बेसिकली तिथे कसं असतं कॅरिब्यू, नंतर रेनडिअर आपण सगळ्यांना माहिती असेल रेनडिअर कसा दिसतो. पोलार बियर्स आपण बघू शकतो. पोलार बियर्स म्हणजे आपला जो व्हाईट वाला जो सी आपल्याला ऑलरेडी फोटो पण इथे दिलेला आहे वरती. सो बघा पोलार बियर्स हे बघा पोलार बियर्स नंतर पेंग्विन अशा प्रकारचे काही वस्तू प्राणी. आणि प्लस आपण बघू शकतो जर आपण पुढे अजून बघितलं वरती तर वरती आपल्याला एक फोटो दाखवलेला आहे तो सी हा द स्नो फॉक्स. द स्नो फॉक्स आपण त्याला म्हणतो स्नो फॉक्स. हे सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे प्राणी आणि प्लस हे जे इग्लू ते आपण बोलूया त्याच्याबद्दल. तर स्नो फॉक्स म्हणजे बर्फाळी कोल्हे आपल्याला तिथे आढळून येतात. अशा प्रकारचे प्राणी आढळून येतात. आणि कोणते प्राणी आढळतात? तर ज्यांची त्वचा ही जाडी ओके जाडी आणि सॉफ्ट असते. सॉफ्ट आणि जाडी असते. थिक फर म्हणजे जास्त कवच त्यांच्यावरती असतो. जास्त केस आपण त्यांच्यावरती बघू शकतो. अशा प्रकारचे प्राणी आपल्याला तिथे आढळून येतात. मग त्यांच्या ह्युमन लाईफ म्हणजे मनुष्य जीवन त्यांचं कसं आहे ते आपण बघूया. सो हंटिंग अँड फिशर्स म्हणजे त्यांचे हंटिंग अँड फिशर्स म्हणजे ते काय करतात तर जास्तीत जास्त शिकार करतात. किंवा कारण बघा तिकडं जमीन आहे का शेती करण्यासाठी तर उत्तर आहे नाही. आणि जे थोड्याच काळासाठी पार म्हणजे जे आहेत रोपटे वगैरे थोड्याच काळासाठी उगवतात. तर त्याच्याकडे शेती होऊ शकते का? तर उत्तर नाही. तर मग ते कसे राहत असतील? तर ते हंटिंग आणि फिशरीज म्हणजे ते मासे खात असतील किंवा ते शिकार करत असतील. तर हाईड इन टू टेंट अँड इग्लो दॅट इज टू पिक हाऊसेस. जे आपण वरती आपण बघितलं होतं वरती जो इग्लो हाऊस बघितलं होता तशा प्रकारच्या हाऊसमध्ये ते लोक राहतात किंवा ते लोक तिथे लपत असतात. अँड यूज ऑफ स्लेज अँड देन इस्कोमो पीपल देन टफ लाईफ द पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन हायली स्पेअर. तर म्हणजे बेसिकली कसं की त्या ठिकाणी आपण बघतो इस्कोमो पीपल म्हणजे तिथे राहणाऱ्या लोकांना इस्कोमो पीपल असं म्हणतात राईट. नंतर स्लेज गाडीचा वापर लोकसंख्याची अतिविरता उदाहरणार्थ इस्कोमो लोक म्हणजे जे कमी कमी आपण इस्कोमो पीपल म्हणजे कोण की जे तिथे राहणाऱ्या लोकांना आपण इस्कोमो पीपल किंवा इस्कोमो पर्सन असं म्हणत असतो राईट. सो ते बेसिकली तिथे आपल्याला आढळून येतात. आणि दुसरा पार्ट असं की तिथले जो जनजाती आहे ते खूप कठीण आहे आणि तिथ्यामध्ये खूप कमी लोक तिथे राहतात ओके. सो आता आपण पुढच्या पॉइंट कडे बघूया. तर पुढचा आपला रिझन कोणता होता? तर पुढचा रिझन आपला होता की दॅट इज तैगा रिझन म्हणजे तैगा प्रदेश आपला होता. तर तैगा प्रदेशसाठी टी ए मी असं इथे लिहितो टी ए
ओके सो टी ए आपण इथे लिहूया या पार्टला. तो हा तैगा, तैगा टी ए, टी ए म्हणजे तैगा आणि टी यू म्हणजे टुंड्रा. हा टुंड्रा प्रदेश सारखे हे झालं. आता तैगा प्रदेश बद्दल आपण बोलणार आहोत. तर तैगा प्रदेश मध्ये कसं आहे, कॉन फेरस सॉरी कोनी कोनी फेरस फॉरेस्ट लिव्स अँड नॅरो पॉइंटेड ब्रांचेस ब्रांचेस लिनिंग टुवर्ड्स द ग्राउंड. वूड इज लाईट अँड सॉफ्ट. स्प्रोस फिर पाइन्स अँड रेड वूड एक्सेट्रा. तर मग त्याच्यानंतर त्यांच्याकडे बेसिकली कसे प्राणी कसे वनस्पती आढळतात, तर वनस्पती कोनी फेरस. कोनी फेरस म्हणजे जे बघा आपण ख्रिसमस ट्री वगैरे बघतो की ज्या ज्या झाडांना कोण असतात, कोण असतात म्हणजे ते बेसिकली ते झाड असे कोनीले आपल्याला असतात जेणेकरून त्यांच्या फांद्यांवर हे बर्फ जमा झाले ना पाहिजे यासाठी ते कोनिकल असतात. त्या कोनिकल जे प्राणी किंवा कोनिकल झाडे आपण बघू शकतो ते आपल्याला तेथे आढळतात आणि त्यांचे जे पानं असतात ते खूप छोटे असतात. ओके खूप छोटे आणि बारीक असतात आणि प्लस ते पॉइंटेड सुद्धा असतात आणि ब्रांचेस लिनिंग टुवर्ड्स दी ग्राउंड म्हणजे ब्रांचेस हे म्हणजे जे त्यांचे खोड आहेत ते वर आकाशाकडे न जातात. जसं आपण आपल्याकडे बघतो की त्यांचे खोड आपल्याकडे आपण जर आपण झाड काढलं तर झाड आपण काढताना तर आपलं त्याचे ब्रांचेस म्हणजे खोड आपण असं दाखवत असतो राईट. परंतु त्यांचे खोड हे लिनिंग टू ग्राउंड म्हणजे जसं आपण बोललो होतो की ते कोनिफ्लास असतात तर त्यांचे जे खोड असतात ते आपल्याला अशा प्रकारे न दिसतात म्हणजे आपण जे झाड असतं त्याच्या प्रकारे न दिसतात ते आपल्याला खाणी असे जमिनीकडे वळलेले आपल्याला दिसतात. जसं आपण ख्रिसमस ट्रीचा इमॅजिन केलं तर ख्रिसमस ट्री बघा कसं आपल्याला असं दिसतो त्याच प्रकारे आपल्याला ते झाड सुद्धा त्यांचे जो ब्रांचेस असतात ते सुद्धा आपल्याला त्यासारखे दिसत असतात. तो स्प्राउस फायर और सॉरी फिर देन पाइन अँड रेडवूड तर अशा प्रकारचे काही वनस्पती आहे काही झाड आहेत ते आपल्याला तिथे आढळून येतात. तर त्याच्यात आपण मराठीत मध्ये सुद्धा नाव बघूया. तर बघा तिथे काय स्प्रूस म्हणजे फर पाईन आणि रेडवूड हेच नाव आपल्याला तिथे दिलेलं आहे जेथे तिथे जे तिथे भेटत असतात राईट. सो आता बघूया की तिथे कोणते कोणते आता प्राणी वगैरे आढळतात. तर त्यांचे प्राणी हॅव सॉफ्ट सॉफ्ट अँड थिक फर. तर पुन्हा एकदा बघा जे बर्फाळ प्रदेश मध्ये म्हणजे टुंड्रा प्रदेश मध्ये जे प्राणी आढळतात तशाच प्रकारचे प्राणी आपल्याला तायगा रिजन मध्ये सुद्धा आढळतात कारण दोन्हीकडे बर्फ तर आहेच. फक्त एवढंच आहे की इथे जरा कमी प्रमाणात आपल्याला वनस्पती सापडतात परंतु या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात वनस्पती हे आढळून येतात. नंतर बघा कॅरिबस अल्क्स. बघा आपण पुरे इथे बघित होतो कॅरिबस ओके देन आपण बघूया आता एरमाइन देन बीवर्स देन सिल्वर फॉक्स देन मिंक्स अँड बिअर्स एक्सेट्रा. तो अशा प्रकारचे काही प्राणी आहेत ते आपल्याला आपण ते बघू शकतो किंवा आपल्याला ते तिथे आढळणारे आपण बघू शकतो. तर इथला पॉप्युलेशन इसलेस लेम्बरगिंग अँड हंटिंग इज मेजर ऑक्युपेशन अँड द फ्यू अग्रिंग ऍक्टिव्हिटीज. सो बघा ते काय म्हणतात ते तर ते काय म्हणतात तिथे जास्तीत जास्त लंबगिन म्हणजेच काय लंबगिन म्हणजे ते लाकूड तोड हा बिझनेस जास्त चालतो प्लस हंटिंग अँड मेजर आणि हंटिंग म्हणजे शिकार हा जास्त मोठा मोठा तिथं ऑक्युपेशन आहे. तर बघा आणि लोकसंख्या हे खूप कमी तिथे आढळून येते आणि शेती सुद्धा खूप कमी होत असते. तो याच्या पुढची जी माहिती आहे ते आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊया ओके.